मैं अर्चना अर्चना किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत यात्रेतला खुर्मा। हा खुर्मा गावाकडच्या यात्रेत किंवा गावाकडच्या आठवडी बाजारात मिळतो, तर आपण तसाच खुर्मा घरी करूया। साहित्य पाहूया। ह्या वाटीने 2 वाटे मैदा घेतलेला आहे, 1 वाटी साखर आणि 1/2 वाटी तेल घेतलेलं आहे। मोठं भांडं घेतलेलं आहे मी। आपण आता मैदा घालूया। हा मैदा मी चाळून घेतलेला आहे। मैद्यामध्ये तेल घालायचं, तेल असं मैद्याला लागलं पाहिजे, असं लावून घ्यायचं छान। मैद्याला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशी मूठ झाली की मग आपण आता याच्यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं आहे। हातावर थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। हलक्या हाताने असं गोळा तयार करून घेतलेला आहे मी। समोसूत गोळा तयार करायचा। आपण जशी चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीने मळायचं नाही, गोळा तर मऊ करून घ्यायचाच आहे, पण ह्या पद्धतीने असं आतमध्ये लेअर पडल्या पाहिजेत। हलक्या हाताने असं पीठ मळून घ्यायचं आहे। आपण आता याचे 2 गोळे तयार करूया आणि खुर्मा तयार करून घेऊया। आपण आता ही लाटी तयार करून घेऊया। तिची जशी घडी करतो त्या पद्धतीने अशी घडी तयार करून घ्यायची, म्हणजे खुर्म्याला चांगली लहर येते। आता ही लाटी आपण लाटून घेऊ। सगळीकडून एकसारखी लाटी लाटून घ्यायची, कुणा जाड किंवा पातळ ठेवायची नाही, एकसारखी पोळी आली पाहिजे आपली। ह्या पद्धतीने आपण खुर्मा कापून घेणार आहोत। जेवढी जाडी तुम्हाला लागते त्या पद्धतीने तुम्ही कापा। मधून 2 भाग करून घेऊ। आपला खुर्मा तयार झालेला आहे, आपण आता तळून घेणार आहोत। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तर आपण तेल गरम झालं की खुर्मा तळून घेऊ। खुर्मा तळून घ्यायचा। हे पहा असे बुडबुडे आले। ह्या पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही। आतल्या साईडने सुद्धा आपला खुर्मा छान तळला गेलेला पाहिजे। मंदाचेवर छान तळून घ्यायचा। जेवढे खुर्मे बसतील तेवढेच घालायचे तेलामध्ये। हे पहा किती मस्त असं खुसखुशीत झालेला आहे खुर्मा, पाहू शकता तुम्ही। हे पहा अजून तर तळायचं बाकीच आहे। सर गुलाबी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचा, म्हणजे आपल्या पोटाला सुद्धा त्रास नाही। हे पहा गुलाबी रंग येईपर्यंत असं या पद्धतीने मी असा खुर्मा तयार करून घेतलेला आहे। असाच तळून घ्यायचा। हे पहा खुर्मा असा मस्त फ्राय करून घेतलेला आहे मी। आता आपण पाक करून घेऊ। मी इथे 1 वाटी साखर घालत आहे आणि 1/2 वाटी पाणी घालत आहे। आपल्याला याचा एक तारी पाक करून घ्यायचा। पाक होईपर्यंत सारखं ढवळत राहायचं। आपला एक तारी पाक तयार आहे, तुम्ही पाहू शकता। हा तळलेला खुर्मा पाकात घालणार आहोत आणि बारीक गॅसवर ह्या पाकामध्ये हलवत राहायचं, म्हणजे ही साक त्या खुर्म्याला मस्त लागेल। जोपर्यंत पाकाची साखर बनत नाही तोपर्यंत असंच हलवत राहायचं। हा पाक मस्त खुर्म्यामध्ये मुरतो आणि मस्त खुसखुशीत लागतो। हे पाकाची साखर बनायला लागलेली आहे।
तुम्ही पाहू शकता मस्त असा खुर्मा तयार झालेला आहे। खुर्मा मस्त रेडी झालेला आहे। आता आपण याला थंड करून घेऊ। हे पहा आपला खुर्मा तयार झालेला आहे। खुर्मा खाण्यासाठी आपल्याला यात्रेची किंवा आठवडी बाजाराची वाट पाहावी लागत होती, ती आता वाट पाहणं संपलेलं आहे। हा ह्या पद्धतीने आपण खुर्मा तयार करू शकतो आणि घरच्या घरी एन्जॉय करू शकतो। ह्या प्रकारचे तुम्हाला कोणते पदार्थ जर खायची इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका। खा प्या मजा करा व आनंद।